जेसिंगपूर बाह्य वळण रस्त्यासाठी 4 कोटींचा निधी। सिद्धिविनायक मंदिर नांदणी नाका ते चौंडेश्वरी सुतगिरणीपर्यंतचा रस्ता रुंदीकरणासह मजबूत होणार। सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली माहिती। जेसिंगपूर शहराबाहेरून चौंडेश्वरी सहकारी सुतगिरणीपासून नांदणी नाका मार्गे केपीटीजवळून शिरोळ तालुक्यातील बहुतांशी गावांना व पुढे कर्नाटक राज्याकडे जाणारा हा रस्ता, या रस्त्यावरील सिद्धिविनायक मंदिरापासून नांदणी नाका ते चौंडेश्वरी सुतगिरणीपर्यंत जाणारा जयसिंगपूर शहराला बाह्य वळण ठरणारा रस्ता रुंदीकरणासह मजबूत करण्यासाठी ₹4 कोटीचा निधी CRIF म्हणजे सेंट्रल रोड इन्फ्रास्ट्रक्चर फंडमधून मंजूर झाला असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली। या मार्गावरील वाढत्या रहदारीचा विचार करता तसेच बरीच वर्ष या रस्त्याची डागडुजी सुद्धा झाली नसल्यामुळे खराब झालेला हा रस्ता मजबूत व्हावा अशी मागणी या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांची होती। त्याचा विचार करून सेंट्रल रोड इन्फ्रास्ट्रक्चर फंडामधून या रस्त्यासाठी 4 कोटींचा निधी उपलब्ध झाला असल्याची माहिती यावेळी राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली। सध्या 7 मीटर रुंदीने असलेला हा रस्ता नव्यानं प्रस्थापित केलेल्या प्रस्तावामध्ये 10 मीटर रुंदीने निश्चित केला असून या रस्त्याच्या साईड पट्ट्या 1.5 मीटर रुंदीने विस्तारणार आहेत, त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक सुलभ होऊन मार्गावरील अनेक अडथळे दूर होणार आहेत। सिद्धिविनायक मंदिर ते चौंडेश्वरीपर्यंतचा रस्ता 10 मीटर रुंदीने BVM कार्पेट प्रणालीनुसार होणार असल्याचंही शेवटी राज्यमंत्री यड्रावकर म्हणाले।